कोपरगाव शहरातील वैभवात भर घालणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण सोहळा 6 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झाल्यास काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे विनोद राक्षे यांनी शनिवारी दिनांक 2 एप्रिल रोजी दिला आहे. स्मारकाचे लोकार्पण हे येथील स्थानिक समितीच्या मान्यवरांच्या हस्ते झाला पाहिजे असा पावित्रा यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तसेच त्यांनी या संदर्भात पालिकेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी यांना देखील विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तरी देखील याबाबत कुठलीही अफवा पसरू नये व लोकार्पण सोहळा हा 6 तारखेच्या नंतरच घ्यावा, अन्यथा आम्ही काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लोकार्पणाच्या बाबतीत 2 मतप्रवाह दिसत असून पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही 29/3/2021 रोजी जी घटना घडली होती त्यानंतर सर्व समाजाने आम्ही एकत्रित एक त्वरितच निर्णय घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा हा आमच्या कमिटीचे अध्यक्ष सुखदेवराव जाधव यांच्या हस्ते करण्याचं आम्ही डायरेक्ट आवाहन केलं व त्या दिवशी घोषित केलं होतं. परंतु माननीय मुख्याधिकारी साहेबांनी काल सर्व समाजाच्या कमिटीच्या सदस्यांची व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलं की येणा 2 तारखेला आपण आपल्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम हा शांततेत न करता तो उत्साहात व प्रशासकीय लेवलला करावा. त्याचप्रमाणे माननीय मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला सर्व कमिटीला आश्वासित केलं की दिनांक 6 रोजी काही अफवा वगैरे किंवा कोणी चर्चा करत असेल तर ते दादांत खोटं आहे आणि दिनांक 6 रोजी समाजाचा व प्रतिष्ठानचा या उद्घाटनाला तीव्र विरोध असल्यामुळे मी माननीय आमदार साहेबांना मी माझ्या पत्राद्वारे सूचित करत करणार आहे व तुम्ही हा सोहळा दिनांक 6 होणार नाही आहे, तो प्रोटोकॉलप्रमाणे नाही आहे. तेव्हा तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला व इतर कुठल्याही गोष्टीला गालबोट टाकेल अशा पद्धतीने काही करू नये अशी विनंती केल्यानंतर सर्व कमिटीचे सदस्य व अध्यक्ष व सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त करत दिनांक 6 नंतर माननीय मुख्याधिकारी साहेबांनी प्रशासकीय लेवलला प्रशासकीय प्रोटोकॉलप्रमाणे कमिटीच्या विनंतीला मान देत 6 नंतर कुठल्याही 1 तारखेला मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा हा आयोजित करणार आहे असं आश्वासित केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही मुख्याधिकारी साहेबांचे शतशः आभार व धन्यवाद व्यक्त करतो. तसेच जर एकाकी जर कुठला प्रोटोकॉल व कुठल्या कार्यक्रमाच्या जर पूर्णाकृती पुतळ्याच्या सूचना जर आल्या अफवामध्ये व चर्चेमध्ये असं पण होते की राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री येऊन पुतळ्याचं अनावरण करणार आहे तर या गोष्टीसाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीने कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी विरोध दर्शवला होता. परंतु जर असा कार्यक्रम एकाकी जर घोळ घातला तर निश्चित आम्ही काळे झेंडे दाखवू व असंख्य व सकल मातंग समाज या कार्यक्रमाचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय निषेधार्थ आहे आणि म्हणून आदरणीय कोले साहेबांनी 1976 पासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मातंग समाजावर जे प्रेम केलं, मातंग समाजाला ती नवी दिशा दिली, आर्थिक याचं पाठबळ दिलं, या गोष्टी आमच्या समाजाला न विसरण्यासारख्या आहेत. परंतु कोले साहेबांनी या अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं 1981 साली भूमिपूजन केलं असताना अतिशय मोठ्या मनाचा माणूस आमच्यातून आज निघून गेलेला आहे आणि कोले साहेबांचं हे काम, हे योगदान हे आता आज आमच्या समाजाला न विसरण्यासारखं आहे. तेव्हा हे जे काम करीत आहात, हे जे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक अफवा सोडित आहेत, त्या अफवावर कुणी समाज बांधवांनी इतर समाजाच्या लोकांनी विश्वास ठेवू नये अशी मी समाजाच्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि कोले कुटुंब हे आमच्यासाठी आंधळ्याची काठी आहे, लंगड्याचा पाय आहे आणि तुमच्या माझ्या दुधावरची साय आहे, हे विसरण्यासारखं अजिबात नाही. तेव्हा कृपया 6 तारखेचा कार्यक्रम हा घेऊ नये, अन्यथा आम्ही सर्व समाज बांधव याचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही,
याची कृपया आमदार साहेबांनी देखील नोंद घ्यावी अशी त्यांनाही मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती समाजाच्या वतीने करतो। या प्रसंगी विनोद राक्षे, राजेंद्र बागुल, संदीप निर्भवणे, अनिल जाधव, सोमनाथ म्हस्के, सुरेश मरसाळे, फकीरा चंदनशिव, उत्तमराव सोसे, संजय साळवे, नंदू वायडे, सुजल चंदनशिव, जयवंत मरसाळे, सचिन त्रिभुवन आदि जण उपस्थित होते।